नमस्कार, मी प्रशांत सागवेकर, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। वळूया विस्तृत बातम्यांकडे। जातीय विद्वेष पसरवण्यामागे रोहित पवार, भाजप आमदार राम कदम यांचा गंभीर आरोप। 3 मिनिटात ब्राह्मण संपवण्याच्या वक्तव्यामागे रोहित पवार। राम कदमांच्या आरोपांमुळे रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता। रोहित पवार आपल्याच वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे। आमदार राम कदमांच्या आरोपांमुळे रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे। रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। काय संबंध आहे, काय संबंध आहे रोहित पवारचा? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे, पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगल बच्चे करत असतील तर ते आम्हा मराठा समाजाला बदनाम करतात। कुणी दगड पुरवायचे, कुणी ते दगड मारायचे, मारल्याच्या नंतर मराठा समाज कसा षडयंत्र रचलं गेलं। रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला, अध्यक्ष महोदय काय संबंध अध्यक्ष महोदय, या जातीवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्याला संपव। आणि म्हणून आम्ही म्हटलं, अध्यक्ष महोदय मराठा समाज शांततेने आंदोलन करतो, जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली। ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे, बोलवता धनी कोण आहे, टपाटपाटपाट असं सगळ्या गोष्टी बाहेर येतात, आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा, हे काय चालू अध्यक्ष महोदय? कुणाचंही नाव घेत असताना आपल्याला नोटीस मिळाली का? इथे शरद पवार साहेबांचं नाव असं घेता नोटीस दिली का? कुणाचंही नाव जर घ्यायचं असेल तर त्याला नोटीस देण्याची आवश्यकता आहे की नाही? ते तुम्ही असं कसं नाव घेताय? तुम्ही घडायचं असेल आरोप तर नोटीस द्या, रितसर बोला ना, पण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एखाद्या नेत्याचं नाव असं घ्यायचं कसं घेता येईल? याचा खुलासा त्या ठिकाणी आपण केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय।